नमस्कार, टॅली प्राईम मराठीमधून या एम कॉम्प्युटर्सच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करायला विसरू नका. आज आपण टॅली प्राईममधील एक्झाम्पल क्रमांक 3 त्याचा पहिला भाग पाहणार आहोत. काय आहे या एक्झाम्पलमध्ये ते आपण पाहूया. आजच्या या एक्झाम्पलमध्ये आपल्याला भारत रिटेलर्स ही कंपनी क्रिएट करायची आहे, की ज्याचं फायनान्शियल इयर 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 असेल. आपल्यासाठी मी ही कंपनी क्रिएट ऑलरेडी करून ठेवलेली आहे. कंपनी कशी क्रिएट करावी यासाठी आपण यापूर्वीचे व्हिडिओज पाहावेत. कंपनी क्रिएट केल्यानंतर आपल्याला मास्टर्स क्रिएट करायचे आहेत, लेजर्स क्रिएट करायचे आहेत आणि त्याचे ओपनिंग बॅलन्सेस फीड करायचे आहेत. छोटंसं एक्झाम्पल आहे, त्यामध्ये आपण फक्त सन्ड्री डेटर्स, क्रेडिटर्स आणि कॅपिटल अकाउंट प्लस बँक आणि कॅश अकाउंट एवढेच अकाउंट्स आपण घेतलेले आहेत. तर या पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा लेजर अकाउंट्स क्रिएट करायचे आहेत आणि त्याचे ओपनिंग बॅलन्सेस फीड करायचे आहेत. हे ओपनिंग बॅलन्सेस फीड करून झाल्यानंतर आपल्याला इन्व्हेंटरी मेंटेन करायची, स्टॉक मेंटेन करायची, की आपण काय आयटम खरेदी केलेले आहेत आणि कोणत्या पद्धतीचे आयटम खरेदी करून कुठल्या पद्धतीने विकलेले आहेत. तर आपण आता सिम्पल रेग्युलर डे टू डे लाईफमध्ये आपण ज्या काही गोष्टी वापरतो आहोत, ज्या खरेदी विक्री करतो, त्याचा एक्झाम्पल आपण इथे घेऊया. सोप्स आणि डिटर्जंट असे दोन कॅटेगरीमध्ये आपण आयटम्स घेतलेले आहेत एक्झाम्पलमध्ये. ते स्टॉक, त्या स्टॉकचा ग्रुप कसा क्रिएट करायचा, तर दोन ग्रुप आपल्याला सोप्स आणि डिटर्जंट हे क्रिएट करायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये ते कुठले कुठले सोप्स आहेत, कुठले कुठले डिटर्जंट आहेत, तर आपल्याकडे लक्स, मोती, व्हील, रिन पावडर या पद्धतीचे डिटर्जंट आणि सोप्स आपण घेतो आहोत. हे काउंट करत असताना कोणत्या पद्धतीने काउंट, तर पीसेस आणि पॅकेट्स पॅकमध्ये काउंट केलं जाणार आहे. आणि त्यानंतर त्याच्या 4 परचेसच्या एंट्री आणि 4 सेल्सच्या एंट्री आपण करून पाहणार आहोत. त्याच्यानंतर त्याचा स्टॉक काय होतो तेही आपल्याला बघायचं आहे. तर हे एक्झाम्पल आपण पहिल्यांदा डाउनलोड करून घ्यावं आणि मग आपण याची सुरुवात करूया. आपण कंपनी क्रिएट केल्याबरोबर आपल्याला हा स्क्रीन येणार आहे आणि या स्क्रीनमध्ये आपल्याला मेंटेन अकाउंट्स नो करायचं आहे आणि मेंटेन इन्व्हेंटरी यस करायचं. कंपनी क्रिएट करत असताना सर्वात प्रथम आपल्याला हा स्क्रीन येईल आणि हा स्क्रीन आला की आपल्याला इथे दोन सेटिंग करायचे आहेत. समजा हे दोन सेटिंग करायचं राहून गेलं असेल तरीही आपल्याला ते सेटिंग नंतर सेटिंग्समधून F11 प्रेस केलं असतं आपल्याला मेंटेन अकाउंट्स इथे नो करता येईल आणि मेंटेन इन्व्हेंटरी इथे यस करता येईल. कंट्रोल एट आपली कंपनी आपल्यासमोर आहे आणि आता आपल्याला लेजर अकाउंट्स क्रिएट करायचे आहेत, मास्टर्स क्रिएट करायचे आहेत. क्रिएट लेजर कॅपिटल अकाउंट अंडर कॅपिटल अकाउंट, त्याचं कुठलंही आपल्याला ॲड्रेस द्यायचं नाही आहे, महाराष्ट्र. आणि किती आहे कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स, 1,34,450 जो क्रेडिट असतो. आता आपल्याला सन्ड्री डेटर्स आणि सन्ड्री क्रेडिटर्स असे अकाउंट्स क्रिएट करायचे आहेत. तर आपल्याला हे ग्रुपमध्ये क्रिएट करायचे असतील, पूर्वी ज्याला मल्टिपल लेजर्स असं म्हटलं जायचं तसं जर क्रिएट करायचं असतील तर गो टू किंवा मेन स्क्रीनमध्ये आपण येऊ आणि इथे आल्यानंतर चार्ट ऑफ अकाउंट्समध्ये आपल्याला यावं लागेल, लेजर्स, आणि इथे आपल्याला मल्टी मास्टर्स हा ऑप्शन दिलेला आहे. मल्टी मास्टर्स काय करायचं आहेत, मल्टी क्रिएट सन्ड्री क्रेडिटर्स, गोदरेज इंडिया लिमिटेड, किती ओपनिंग बॅलन्स आहे 12,850, अतुल डिस्ट्रीब्युटर्स ओपनिंग बॅलन्स 20,000 रुपये, फार्म सेल्स 20,380 रुपये. तर सन्ड्री क्रेडिटर्स आपले क्रिएट करून झालेले आहेत. आपल्याला सन्ड्री डेटर्स क्रिएट करायचे आहेत. पुन्हा मी मल्टी मास्टर्सवरती क्लिक करेन, मल्टी लेजर्स, सन्ड्री डेटर्स, स्वस्तिक डिस्ट्रीब्युटर्स, प्रेमा सेल्स. या पद्धतीने जे काही आपले ओपनिंग बॅलन्सेस गेल्या वर्षीचे जे अमाऊंट्स पार्टीजकडनं येणे किंवा देणे राहिलेले आहेत ते आपण इथे टाईप करतो आहोत. खरं तर याच्यामध्ये बऱ्याचशा आयटम्स असणार आहेत, परंतु सुरुवातीला आपण लिमिटेड स्टेप बाय स्टेप या सर्व गोष्टी पाहतो आहोत आणि नंतर आपण या सर्वच गोष्टींचं एकत्रित करून ॲक्च्युअल ट्रायल बॅलन्स किती मोठा असू शकतो किंवा किती डिटेलमध्ये असू शकतो हे सुद्धा पाहणार आहोत. पण आजच्या आपल्या ह्या एक्झाम्पलचं मोटो हा इन्व्हेंटरी कंट्रोल कसा केला जातो, कसा मेंटेन करायचा आहे, कशी परचेस आणि सेल्समध्ये त्याच्या डिटेल्स आपल्याला घ्यायचे आहेत ते बघण्यासाठी आहे. एंटर.
आता आपल्याला दोनच अकाउंट क्रिएट करायचे आहेत. मला समजा सिंगलमध्ये परत जायचं असेल, गो टू क्रिएट मास्टर लेजर, आणि या पद्धतीने मी सिंगल लेजरसाठी येऊ शकतो. इंडियन बँक अंडर बँक अकाउंट हा आपला करंट अकाउंट आहे, त्याचे डिटेल्स परत ॲडिशनल डिटेल्स ते मागणार आहेत. सध्याच्या एक्झाम्पलमध्ये आपण ॲडिशनल डिटेल कुठलेही देत नाही आहे. 50,000 रुपये डेबिट कॅश अकाउंट ऑलरेडी आहे, त्यामुळे आपल्याला ते अल्टर करावं लागेल. लेजर गो टूमध्ये आलो, अल्टर मास्टर कॅश इन हँड कॅश अकाउंट, आणि इथे आपल्याला आपला जो कॅश बॅलन्स आहे 80,000 रुपीज हे एंटर करण्यापूर्वी जर आपण इथे या कोपऱ्याकडे लक्ष दिलं तर आपले ट्रायल बॅलन्सची डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल दिसते. इथे डिफरन्स देतो आहे. आता मी 80,000 एंटर केलं की तो डिफरन्स नील होणार, म्हणजे आपण ट्रायल बॅलन्स आपले डेबिट आणि क्रेडिट दोन्ही साईड ओके आहेत. तर आता आपण ट्रायल बॅलन्स फीड केला, पूर्ण ट्रायल बॅलन्स फीड झालेला आहे. आपण डिस्प्लेमध्ये रिपोर्ट्समध्ये तो ट्रायल बॅलन्स पाहू शकतो. डिस्प्ले गो टू ट्रायल बॅलन्स, आपल्याला इथे आपला ट्रायल बॅलन्स टॅली झालेला दिसेल. आता आपल्याला आपल्या या एक्झाम्पलमधील हा ट्रायल बॅलन्स आपला फीड करून झाला. आता आपल्याला यापुढे इन्व्हेंटरी आयटम्सकडे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आपण जे काही माल खरेदी किंवा विक्री करणार आहोत ते सोप्स आणि डिटर्जंट या दोन ग्रुपमध्ये आपल्याला क्रिएट करायचे आहेत. ते पीसेस आणि पॅकमध्ये काउंट करायचे आहेत आणि हे चार आयटम्स आपल्याला हवे आहेत. त्याच्यासाठी म्हणून आपण क्रिएट सीवरती क्लिक केलं. स्टॉक ग्रुप, पहिल्यांदा आपल्याला स्टॉक ग्रुप क्रिएट करायचा आहे जेणेकरून तो स्टॉक आपल्याला ग्रुपिंग फॉर्मॅटमध्ये दिसेल. सोप्स किती आहे हे जर आपल्याला आकडा हवा असेल तर इथे आपण यस देऊ शकतो, अदरवाईज इथेही नो करू शकतो. डिटर्जंट यस, आपले दोन स्टॉक क्रिएट करून झालेले आहेत, ग्रुप क्रिएट करून झालेले आहेत सॉरी. आता आपल्याला स्टॉक कशामध्ये काउंट करतो ते युनिट्स क्रिएट करायचे आहेत. क्रिएट युनिट, सध्या आपण पीसेस PCS, आता त्याचं फॉर्मल नेमसुद्धा पीसेस इथं आपण देऊ शकतो, नाही दिलं तरी हरकत नाही. पॅक्स, त्याचा शॉर्टफॉर्म आपण इथे PSE आणि फुलफॉर्म पॅक्स असं देऊ शकतो. आपण युनिट क्रिएट केलेलं आहे. आणि आता आपल्याला आयटम्स क्रिएट करायचे आहेत. स्टॉक आयटम काय आयटम आहे, तर पहिला आयटम आहे लक्स. हा काय आहे, कुठल्या कॅटेगरीमधला आहे, सोप्स. कशामध्ये मोजणार आहोत आपण, पीसेसमध्ये मोजणार आहोत, पीसेसमध्ये मोजणार आहोत. नेक्स्ट मोती, अंडर सोप्स पीसेसमध्ये मोजणार आहोत. हे आपल्याला डिटर्जंट या कॅटेगरीमध्ये हवं आहे आणि हे आपण पॅकमध्ये मोजणार आहोत. याच्यामध्ये आपण आपल्याला हवा तसा बदल करू शकतो. आपल्या भागामध्ये कोणत्या पद्धतीनं आयटम्स क्रिएट केले जातात किंवा कोणत्या पद्धतीनं बिलिंग करत असताना या सर्व गोष्टी मेंटेन केल्या जातात हे आपल्याला पाहता येईल. आपले आयटम्स क्रिएट करून झालेले आहेत. स्टॉक समरी जर आपण पाहिली तर आता आपल्याला काहीच दिसणार नाही आहे, कारण कोणतंही परचेसची एंट्री आपण केलेली नाही. तर आता आपण सुरुवात करूया परचेसच्या एंट्रीनं. अतिशय छोटा एक्झाम्पल आपण ठेवलेला आहे F9.